नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉ टीमधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत टॉपिक हा इंग्लिश विषयामधील आहे इंग्लिश विषयामधील काही महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच शब्दसमूह हा घटक आज आपण पाहणार आहोत द राईट टू ओट इलेक्शन्स फ्रँचाईज Manjets Matadhikar. The official decisions made by a jury in a court of law. Verdict. Manjets Nivada. The life story of a person. Biography. Charitra. The person believes in the existence of God. Thaisht. Manjets Asti. अ मेडिसिन दॅट किल्स जर्म्स जर्मिसाईड म्हणजेच जंतुनाशक मेडिसिन विच प्रिव्हेंट्स इन्फेक्शन बाय किलिंग जर्म्स अँटीसेप्टिक म्हणजेच पुतीनाशक अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ इलिसिट म्हणजेच अवेध

स्टडी स्टडी म्हणजेच जर्मन भाषेचा अभ्यास अ स्टोरी ऑफ दॅट कॅन बी हार्डली बी बिलिवड इनक्रेडिबल अविश्वसनीय अ स्टेट ऑफ परफेक्ट बॅलन्स इक्विलिब्रियम म्हणजेच समतोल अ स्टॉंग इम्बॉर्डिंग रिलिजियस अँड सॅक्रिड इमोशन्स हिम्न म्हणजेच स्रोत अ प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिक म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञ अ रिमेडी फॉर ऑल डिसिजेस पॅनासी म्हणजेच रामबान उपाय अ रेग्युलर ट्रॅव्हलर कॅम्युटर म्हणजेच दैनंदिन प्रवासी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच आपल्याला लॉ टीबद्दल काही महत्त्वाची माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्यास आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सॲपला मॉट्सॲपला मेसेज करू शकता तसेच इंग्लिश या विषयामधील सर्व होकॅबलरी म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा इडिझम अँड फ्राजेस हे सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे मागील परीक्षामध्ये विचारले गेलेले तसेच लॉच्या संदर्भाने महत्त्वाचे असणारे हे सर्व आपल्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत हे पुस्तक आपल्याला जर हवे असेल तर आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता व पुस्तकाची ऑर्डर मागू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा आभार थँक्यू व्हेरी मच